नमस्कार, आज मी तुम्हाला मटन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे 1/2 किलो मटन घेतलं आहे। त्यासाठी लागणारे मसाले, बेडगी मिरची पावडर, हळद, कश्मीरी मिरची पावडर, चिकन मसाला, धना पावडर, मीठ आणि हा ग्रेव्हीसाठी मसाला बनवण्यासाठी हे कांदे मी गॅसवर भाजून घेतले आहे। हे 3 कांदे आहे छोटे, हे 2 चमचे धने, 2 चमचे बाजरी, कोथिंबीर, हे 2 तुकडे अद्रक व 1/2 वाटी खोबर आणि तेल ही घेणार आहे। मी मटणाला मसाले लावून घेत आहे। त्यासाठी मी 1 चमचा मीठ, अजून थोडंसं मीठ घेते, अजून 1/2 चमचा मीठ टाकते। हे मीठ, धना पावडर, आणि 1/2 चमचा हळद। आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे। मटनला चांगला मसाला लागला पाहिजे, त्यामुळे त्याची टेस्ट वाढते। आता मी हे लावून घेतलं आहे। आता मी यामध्ये तेल घालत आहे 1 चमचा। आता तेल टाकते 1 चमचा आणि तेल मिक्स करून घेते मी। आता हे कुकरला लावण्याच्या मी 7 शिट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे मटण चांगलं शिजेल। शिजायला घालत आहे, कुकर घेतलाय, त्यामध्ये हा 1 तांब्या पाणी घातलंय आणि आता याच्या आणि मटणामध्ये पाणी नाही घालायचं, फक्त कुकरमध्ये पाणी टाकायचं। आता याचे शिट्ट्या काढून घेणार। आता मी ग्रेव्ही बनवण्यासाठी मसाला भाजून घेते। सगळ्यात पहिल्यांदा मी आता खोबरं टाकते, खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले, त्यामध्येच हे अद्रक टाकून घेते। गॅस मीडियम ठेवते। थोडस तेल टाकते मसाला भाजण्यासाठी। लाल करून घ्यायचं चांगलं खोबरं। दोन मिनिटं मी खोबरं असं भाजून घेतलंय। आता मी ते काढून घेते। आता मी बाजरी आणि धने भाजून घेते, दोन्ही एकत्र टाकते। एक 2 मिनिट लागतात भाजण्यासाठी। तुम्हाला जर बाजरी घालायची नसेल तर तुम्ही तांदूळही घालू शकता। बाजरी घातल्यामुळे आपण गावाला जत्रामध्ये कशी ग्रेव्ही बनते तशी ग्रेव्ही बनते बाजरी घातल्यामुळे। हे बघा अशी होते भाजल्यानंतर। आता आपण बाजरी आणि धने भाजून झाले आहे, ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता हे भाजलेले कांदेही याच्यावर मी टाकते भाजण्यासाठी। परत असे गावाला जशी चुलीवर आपण कांदे भाजतो तसेच गॅसवर भाजून घ्यायचे आणि त्यानंतर परत त्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। अगदी थोडं तेल टाकायचं।
दोन मिनिटासाठी भाजून घ्यायचा। आता कांदाही भाजून झाला आहे, आता मी सगळा मसाला एकत्र करते आणि याला 5 मिनिटं थंड झाल्यानंतर हा मिक्सर मध्ये बारीक वाटून घेते। आता मसाला वाटून झाला आहे, अगदी बारीक वाटलेला आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी, त्यामध्ये आता मी तेल टाकत आहे। एक मी 2 चमचे तेल टाकणार आहे, मटणाच्या भाजीला तेल थोडं जास्त टाकायचं। 2 चमचे तेल घातलेलं आहे, तेल चांगलं गरम होऊन देणार आहे। झालं आहे, त्यामध्ये मी आता ही बेडगी मिरची पावडर टाकत आहे 1 चमचा, आणि कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, हा 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि हा थोडासा कोथिंबीर मसाला टाकत आहे। मसाले भाजून घ्यायचे, त्यामध्ये आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे 1 चमचा। ते मिक्स करून घेते, मसाला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा। आता त्यामध्ये मी वाटण टाकत आहे ग्रेव्हीसाठी। आता याला तेल सुटेपर्यंत मसाला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे। 7-8 मिनिटं लागतात साधारणतः याला। मसाला चांगला परतत आला आहे, तेलही सुटलं आहे। हे आपण शिजून घेतलेलं मटण आता हे यामध्ये काढून घेते। मटण घालून घेते, आणि रसा बनवण्यासाठी मी गरम पाणी करून घेतलं आहे। मी पाणी घालून घेते, आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही बनवायची। आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। आणि अगदी नावाला मीठ टाकत आहे, मटण शिजायला घालताना मीठ घातलं होतं म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकते। आणि आता याला 5 मिनिटं भाजी शिजून द्यायची। आपले 5 मिनिटं झालेले आहेत, आपली भाजी बघूया झाली का। वा, तरीही भरपूर आली आहे, तुम्ही बघू शकता एकदम झनकेबाज भाजी बनलेली आहे। एकदम मस्त अशी भाजी बनली, एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।